नमस्कार, स्वागत आहे तुमचं पोलीसनामामध्ये। राष्ट्रवादीचे पुणे शहराध्यक्ष दीपक मानकर यांचा आज वाढदिवस आहे आणि त्याच निमित्तानं त्यांच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या वया इतकाच मोदक जो आहे तो बनवलेला आहे। आपण पाहू शकतो की सुंदर असा मोदक जो आहे तो या ठिकाणी करण्यात आलेला आहे। एकूण साधारण 64 किलोचा हा मोदक आहे, 65 किलोचा हा मोदक आहे आणि त्याच्यावरती आपण पाहू शकतो की काजू असेल, बदाम असेल हे देखील लावण्यात आलेले आहेत। नेमकी ही संकल्पना ज्यांची होती त्यांच्याशी आपण बोलणार आहोत। माझ्यासोबत आनंद सागरे आहेत, काय सांगाल, काय संकल्पना होती? दीपक भाऊ मानकरांना 65 वर्ष पूर्ण होत आहेत, आमचे योगांचे शक्तिस्थान आहात आणि त्यांचा दीर्घ आयुष्य लागून दगडूशेठ गणपती बाप्पाला आम्ही हा 65 किलोच्या मोदकाचं अर्पण करणार आहोत। त्यांना त्यांच्यासारख्या आम्हाला तरुण म्हणजे त्यांना आम्ही अक्षय तरुण म्हणलं पाहिजे, कारण की प्रत्येक तरुणाच्या मागे ते खंबीरपणे उभे राहतात, त्यांना साथ देतात, मग ते कोणत्याही बाबतीत असू दे, कोणत्या केस बाबतीत असू दे किंवा मग एक शक्ती युवकांच्या मागे खंबीरपणे त्यांची मागे कायम आमच्या उभे असते। म्हणून एक त्यांच्या वाढदिवसानिमित्त एक वेगळा संकल्प करण्यासाठी त्यांना दीर्घ आयुष्य दाखव यासाठी आज दगडूशेठ गणपती बाप्पाच्या चरणी आम्ही हा 65 किलोचा मोदक अर्पण करत आहोत। हा मोदक अर्पण करताय, हा बनवून कुठनं घेतलेला आहे, त्यामध्ये काय काय वापरण्यात आलं? हा मावेचा मोदक आहे, हा पुण्यातल्या प्रसिद्ध हलवाई काका हलवाई यांच्याकडनं मधून घेतलेला आहे। हा ड्रायफ्रूट मोदक आहे, फक्त वर्ण मावा दिसतोय पण आतमध्ये पूर्ण ड्रायफ्रूट्स आहेत, कारण की त्यांच्यासाठी जेवढं करेल दीपक भाऊंसाठी आणि गणपती बाप्पाच्या चरणी अर्पण करताना कुठल्या गोष्टीचा विचार तर नाही करायला पाहिजे, कारण की आम्ही त्यांच्याकडे गणपती बाप्पाकडं हीच मागणी करतोय की आमच्या दीपक भाऊंना 100 वर्षापेक्षाही जास्त आयुष्य लागू दे आणि त्यांची आम्हाला कायम सद असू दे। हा मोदक आता प्रसाद म्हणून चढवल्यानंतर वाटप कसं होणार? आम्ही आता हा मोदक सोडवल्यानंतर गणपती बाप्पाच्या अर्धा अर्पण होईल, म्हणजे दररोज आता येऊन दर्शनाला असतील त्या सर्वांना तो वाटण्यात येईल आणि बाकीचा राहील हा कार्यकर्त्यांमध्ये वाटण्यात येईल आमच्या। आपण पाहिलं एकूण हा 65 किलोचा मोदक आहे, संपूर्ण ड्रायफ्रूटनं असा तयार करण्यात आलेला हा मोदक आहे। या मोदकाचा प्रसाद जो आहे तो पुण्यातल्या श्रीमंत दगडूशेठ गणपतीच्या चरणी वाहण्यात येणार आहे आणि त्यानंतर हा प्रसाद वाटप होणार आहे। सोनाली भालेसिंग, पोलीस नामा।